तर जरांगे माझ्यावरच टीका का करतात कळत नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. आरक्षण टिकणारच घ्यावं असं मी म्हणालो तर जरांगेना माझा राग आला असं महाजन म्हणतात. आम्ही दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर समाजाची फसवणूक होईल असंही महाजन यांनी म्हटलंय. माझ्यावर टीका का करताय तुम्हाला हे समजत नाहीये. मी फक्त एकच म्हटलंय की बाबा आरक्षण हे टिकणारच घ्यावं, आम्ही द्यायचं आणि कोर्टामध्ये एका दिवसात ते निकाली निघावं, उगाच समाजाची फसवणूक व्हावी ही आमची अजिबात अपेक्षा नाहीये. आणि म्हणून टिकणारं आरक्षण पण घ्या एवढंच मी म्हटलं होतं. त्यावरून त्यांना माझा राग आलेला दिसतोय. मी दुसरं तर काही बोललेलो नाही. मी 5 वेळा मीच त्यांना जाऊन भेटलो, मीच त्याच्याशी बोलणी करत होतो. पण आता एखादा आपण शब्द बोललो आणि ती वस्तुस्थितीला धरून बोललो तरी त्यांना त्याचा एवढा राग आहे की प्रत्येक सभेमध्ये ते मलाच सदाभाऊ बोलतायत.